संभाजीनगर मध्ये प्रेम प्रकरणातून स्वतःला पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झालाय. मृत गजानन मुंडे हा तरुण संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागात पीएचडी करत होता. त्याचं एका तरुणीवर प्रेम होतं, पण तरुणीनं लग्नाला नकार दिल्याच्या रागात तरुणानं तरुणीला पेटवलं आणि स्वतःलाही पेटवून घेतलं. नंतर तरुणीला मिठी मारली. यात तरुणीही 50% भाजली आहे. पुण्यामध्ये मुंडवा केशवनगर भागात गुंडांनी दहशत माजवली आहे. काही गुंडांनी धारधार शस्त्र घेऊन दुकान फोडलं. मुंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजरोसपणे गाड्यांची तोडफोड करण्यात येते आहे. नागरिकांना धमकी देऊन पैशांची मागणीही करण्यात आली. रात्रीच्या सुमारास या गुंडांनी शस्त्राचा धाक दाखवत दुकानाची तोडफोड केली. दरम्यान यापैकी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. टिपू सुलतान जयंतीच्या कार्यक्रमात पिस्तूल घेऊन डान्स करणं सैन्य दलाच्या एका जवानाला महागात पडलं. शेख बिलाल शेख. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. दिलावर असं या जवानाचं नाव आहे. अंबड शहरात टिपू सुलतान जयंती निमित्त मिरवणूक सुरू होती तेव्हा शेख दिलावरनं त्याची परवाना असलेली पिस्तूल बाहेर काढली आणि डान्स केला. पोलिसांनी त्याची पिस्तूल जप्त केली असून गुन्हा दाखल केलाय. पिंपरी शहरात 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं हल्ला चढवला. दुचाकी घासल्याच्या किरकोळ वादातून व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली. व्यापारी जीव वाचवण्यासाठी एका हॉटेलमध्ये घुसला आणि हॉटेल मालकानं हॉटेलचं शटर बंद केलं. मात्र या टोळक्यांनी हॉटेलवरच दगडफेक केली. नाशिकच्या देवळाली टवाळखोरांनी महिलेची छेड काढली. त्याचा जाब विचारायला गेलेल्या महिलेच्या पती आणि भावाला टोळक्यानं जवळ मारहाण केली. टोळक्यानं त्याच्या गाडीच्या काचा फोडल्या. याबाबत कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठीच्या आधार तीर्थ आश्रमातच एका 4 वर्षांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झालाय. गळफास लावलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला, पण ही हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित झालाय. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या तुपादेवी गावाजवळ अंजनेरीमध्ये हा आश्रम आहे. या आश्रमात मध्यरात्री 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. लग्नाच्या रिसेप्शन कार्यक्रमात डीजे लावण्याच्या कारणावरून एका 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. नांदेड शहरातील कर्मवीर नगरमधली ही घटना आहे. शेख कुटुंबातील विवाह सोहळ्याच्या स्वागत समारंभात डीजे लावण्यावरून तरुणांमध्ये वाद झाला. 7 ते 8 तरुणांनी थेट शेख मुईन शेख इकबाल याच्यावर शाकून हल्ला केला. त्यात मुईनचा मृत्यू झाला. सातारा बस स्थानकात स्वच्छता कर्मचाऱ्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. हा स्वच्छता कर्मचारी महिलांशी उद्धटपणे बोलत होता, त्यामुळे या कर्मचाऱ्याला शिवसेना स्टाईलनं प्रसाद देण्यात आला. नागपुरातील कापसी भागात जप्त केलेल्या गांजा रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. येथील मुख्य तस्कराला पोलिसांनी तेलंगणातून अटक केली आहे. बाबुराव कामापर्थी असं त्याचं नाव आहे. तो ओडिशातील गांजा नागपूर मार्गे मराठवाड्यात पाठवत होता. यासाठी तो सेंद्रिय खतांच्या गोण्यांचा वापर करायचा. नागपूर पोलिसांनी त्याच्याकडून ट्रक भरून गांजा जप्त केला. या गांजाची बाजारातली किंमत 2 कोटी 33 लाखांच्या घरात आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे